नवनवीन स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीज साठी वेज व्हरायटीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। नमस्कार, वेज व्हरायटीजच्या या नवरात्री स्पेशल एपिसोड मध्ये मी स्पृहा आठले आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। आज आपल्याला नवदुर्गा म्हणून लाभलेली आहे सौ अदिती देसाई। नमस्कार। अदिती देसाई हा मूळच्या पुण्यातल्या, पण लग्नानंतर त्या पावस येथे आल्या आणि त्यांच्या उद्योजिका या नवकारकिर्दीला सुरुवात झाली। मूळता देसाई बंधू हा ब्रँड पाठीशी असताना सुद्धा त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आणि रत्नागिरीकरांनाच नव्हे तर रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांनाही त्यांनी वेगवेगळे कोकण प्रॉडक्ट्स उपलब्ध करून दिले। गेले काही वर्ष ते रत्नागिरी येथे देसाई बंधू आंबेवाले हे फॅक्टरी आउटलेट चालवित आहेत। कोणाचीही कुठलीही कोकण प्रॉडक्ट्स बद्दलची मागणी आली तर त्या ती पूर्ण करण्यासाठी कायमच तत्पर असतात। अदिती ताईंनी महिला उद्योजकांना, त्याचबरोबर बचत गटातील काही महिलांना उत्तम व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे। त्याचबरोबर कोकणातील प्रॉडक्ट्सनाही त्यांनी एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे। त्यांची असलेली कुकिंगची आवड आणि कोकणातील प्रॉडक्ट्स विषयीची आत्मीयता ह्या याची चांगली सांगड आपल्याला आज त्यांच्या रेसिपी थ्रू बघायला मिळणार आहे। आपल्याला त्या आज दाखवणार आहेत कोकणातील खास रेसिपी। अदिती ताई, आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी कोणती रेसिपी दाखवणार आहात? आज आपला हा नवरात्री स्पेशल एपिसोड असल्यामुळे मी एक खास उपवासासाठी आपल्याला चालेल अशी रेसिपी निवडली आहे। इथे कोकणातल्या किंवा बाकीच्या इतर ठिकाणी सुद्धा फणस हा अत्यंत, फणस भाजी ही अत्यंत आवडते सगळ्या लोकांना, त्यासाठी आज मी खास कोकणातली जी आपली कुयऱ्यांची भाजी असते ती मी निवडलेली आहे। ती तुम्ही अनेक प्रकारे बनवू शकता, तर ही नवरात्र स्पेशल एपिसोड असल्यामुळे ती मी आज स्पेशली तुम्हाला उपवासाची फणसाची जी भाजी तुम्ही कशी बनवू शकाल ही मी एक दाखवणार आहे आणि नंतर अजून तुम्ही किती पद्धतीने फणसाची भाजी बनवू शकाल हेही मी तुम्हाला ती भाजी करता करता सांगणार आहे। तर आपण करूयात आता सुरुवात रेसिपीला। आज आता आपलं मेन इन्ग्रेडियंट आपण जी ज्याची भाजी दाखवणार ते म्हणजे फणसाचा डबा। इतर वेळी आपल्याला जेव्हा फणसाचा सीझन असतो तेव्हा चिरलेली भाजी आपण वापरू शकतो, पण हे वर्षभर जर तुम्हाला करायची तर हा ह्याच्यात आपण अर्धवट शिजवून अठळ्यांसकट फणस भाजी पॅक केलेली आहे। हा डबा फणसाच्या भाजीचा आपल्याला मेन लागतो। त्याच्यानंतर आहे ते तूप जिऱ्याची असल्यामुळे उपासाची तूप आपल्याला लागेल। जिरा इथे मी घेतलेला आहे। त्याच्यानंतर लाल सुकी मिरची आपल्याला त्याच्यात घालायची आहे। दाणे याच्याऐवजी तुम्ही काजू पण वापर करू शकता। त्याच्यानंतर मीठ, साखर, तिखट आहे, मेन पाणी आणि नंतर ओलं खोबरं आणि वरतून गार्निशिंग करण्यासाठी इथे कोथिंबीर आहे। आपण आता कृतीला सुरुवात करूया। आता आपण सुरू करूया भाजी करायला। आधी म्हणजे आपल्याला तूप घालायचं आहे। जिरं घालून झालं त्याच्यात आपण ही लाल मिरची घातली आहे। लाल मिरची घालून झाल्यावरती आपण दाणे घातले हे आता आपण चांगलं परतून घ्यायचं आहे। हे परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये ही फणस भाजी घालायची आहे। फणस भाजी घालताना हा आपण इथे मुद्दामून इझी ओपन कॅन करून दिलेला आहे। याचं पहिले तुम्हाला पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे भाजीमधलं, कारण आपण ते शिजवताना पाणी घातलेलं असतं त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर ही भाजी पूर्ण फोडणीला घालायची आहे आपल्याला। आणि परतायची आहे। चांगली परतल्यावरती त्याच्यात थोडं आपल्याला पाणी घालायचंय, कारण परत आपल्याला त्या भाजीला थोडीशी वाफ काढावी लागते। थोडं आपण पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये। कुकरला पण शिजवून घेऊ शकतो? ही ऑलरेडी आपण शिजवलेली आहे। आपण कुकरला जर अजून शिजवली तर मग ती अगदीच त्याचा खूप शिजते, ती ओव्हर कुक होते, त्यामुळे शक्यतो वाफेवरतीच शिजवली की त्याची चव जास्त चांगली लागते। ऍक्च्युअल पॅकिंग कसं होतं या भाजीचं? हे आपण आपल्या कोकणामध्ये जे आपल्याला फणस मिळतात कुयरीचे फणस तर ते प्रॉपर चिरून अठळ्यांसकट आपण ते पहिले आपल्या पॅनमध्ये उकळतो आणि नंतर गरम असतानाच आपण ते सील पॅक करतो। आणि ह्या हा डबा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची काही गरज नसते, हा आपण बाहेर ठेवून सुद्धा चालतो। आणि साधारण 2 वर्ष या फणस भाजीची शेल्फ लाईफ आहे,
म्हणजे आपण जसं म्हणतो की आपला जो वणसभाजीचा सीजन असेल तेव्हा आपण ताज्या कुहिऱ्या आणून करू शकतो, पण ते सुद्धा आम्ही कोकणात आहोत म्हणून आम्ही करू शकतो. पण बाकी मुंबई पुण्यातल्या लोकांना सुद्धा, इथून भरपूर लोक मुंबई पुण्यात जाऊन पण राहिलेली आहेत, नोकरीच्या निमित्ताने म्हणा किंवा त्यांना काही कारणाने मुंबईत पुण्यात जाऊन राहावं लागलं, तर त्यांच्यासाठी स्पेशली कसं आहे की सगळं हा चिरणं अतिशय कठीण आहे. कारण मी पण पुण्यातली असल्यामुळे मला ह्याची एवढी कल्पना नव्हती की फक्त फणसाची भाजी एवढंच मला माहिती होतं, पण इथे आल्यावर कळलं की फणसामध्ये सुद्धा इतके प्रकार आहेत. बरं, त्या प्रत्येक फणसाची चिरण्याची पद्धत वेगळी आहे. बरं, त्या आपल्या पुण्या मुंबईतल्या आपल्याकडेच्या बायका आहेत त्यांना ती एवढी जमत नाही, त्यांना इथल्या कोकणातल्या बायकांना ते माहिती असतं कायम. पण आपण डब्यामध्ये जर पॅक करून दिली तर तिकडच्या लोकांना हे सोयीचं जातं, इन्स्टंट रेसिपी आहे. त्यामुळे आता हे आपण इथे पाणी घातलेलं आहे, थोडं आटवून घ्यायला, हा हे थोडं आटवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण मीठ साखर घालूया. मीठ घातलंय मी. काही जण गुळाचाही वापर करतात. हो, काही जण गुळाचाही करतात वापर. पण आपल्याला कसं किती कितपत तुम्हाला चवीचं हवंय त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. हे तिखट घातलंय मी आता, एकदा परत सगळं मिक्स करते. पाणी पूर्ण आटवून घ्यायचंय आपल्याला. आणि ही जी फणस भाजी आहे तो एक डबा चौघा जणांना पुरतो, म्हणजे एक अंदाज देण्याच्या दृष्टीने मी सांगितलं. साधारण किती ग्रामचा डबा आहे हा? 450 ग्रामचा डबा आहे आपला. पण ह्याच्यात तुमचं ते खोबरं वगैरे दाणे काजू तुम्ही जे काही घालाल फोडणीमध्ये हे घालून साधारण आपल्याला चौघांपुरती ही भाजी सफिशियंट होते. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात ओलं खोबरं घालायचं आहे. इथे कोकणातल्या प्रत्येक भाजीत ओलं खोबरं हे मस्त आहे, कारण नारळ आपल्या इथेच होत असल्यामुळे आणि त्यांनी एक अतिशय छान फ्लेवरिंग येतं भाजीला, त्यामुळे ओलं खोबरं हे आपल्याला लागणारच. आता आपण जरा झाकण ठेवून भाजी वाफवून घेऊया. झाकण ठेवून थोडी भाजी शिजवून घेऊया. आता ही शिजेपर्यंत मी तुम्हाला सांगते की फणसाची भाजी आपण अजून दोन पद्धतीने बनवू शकतो. आता काही काही जण, आता ही नवरात्रीची रेसिपी आहे म्हणून आपण तुपाचं केलं, उपासाला पाहिजे म्हणून. पण एरवी आपण तेलाची फोडणी करून त्याच्यामध्ये मी म्हणल्याप्रमाणे काजू किंवा दाणे आपण घालू शकतो. दाणे भिजवून घ्यायची, दाणे भिजवून घ्यायची गरज नाही. तुम्ही जसे कच्चे दाणे असतील तसंच तुम्ही करू शकता, पण ती आपण भाजी वाफवतो त्यामुळे त्याच्यात ते आपण शिजले जातात आणि तेवढी ते शिजलेले दाणे पुरेसे आहे. आणि काही जण फोडणीमध्ये, मी आता जसं दाणे काजू घातलं ते घालून सुद्धा काही जण कांद्यावरती सुद्धा परतून करतात, मग त्याच्यात तुम्ही तुमचं तिखट गोडा मसाला कांदा लसूण मसाला हे सगळं व्हेरिएशन करू शकता. त्यामुळे ही भाजी दोन तीन पद्धतीने तुम्ही बनवू शकता. जशी आपण पाऱ्याची भाजी करतो तशी गऱ्याची पण भाजी. बरोबर. आता आपल्या इथे एक कोकणामध्ये बटाटा फणस म्हणून पण मिळतो, त्याला आपण विलायती फणस म्हणतो. तो मात्र आधी आपल्याला बटाट्याच्या आपण जशा चकत्या किंवा काचऱ्या करतो तशा काचऱ्या करायच्या, त्याला एक कुकरला एक शिट्टी देऊन घ्यायची आणि मग याच पद्धतीने ती भाजी होते. फक्त कसं आहे, त्याला तुम्हाला जरा हळद वगैरे असं सगळं फोडणीमध्ये घालून घालावं लागतं. काही काही जण वर्ण फोडणी पण घालतात. आता ही तूप जिऱ्याची असल्यामुळे कसं हळद मी आत्ता वापरली नाही, कारण आणि ही ऑलरेडी शिजलेली आहे, शिजलेलीच भाजी आहे. आता हे पाणी आपण इथे जरा बघूयात आटायला लागलंय का, पण थोडं त्याला अंगाबरोबर पाणी हे चांगलं लागतं, अगदी कोरडी ही भाजी चांगली लागत नाही. आता ही भाजी आपली झालेली आहे, आपण गॅस बंद करूया. आता ही भाजी आपल्याला सर्विंगसाठी तयार आहे. आता आपण काढून घेऊया सर्विंग बाउलमध्ये. आता ही भाजी झाली, आपण सर्विंग बाउलमध्ये काढली आहे. आता ह्याला मेन वरतून खोबरं कोथिंबीर घालायचं आहे सर्विंग करायच्या आधी. मस्तच. आता ही भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार. फणसाची उपासाची भाजी.
वाव किती टेम्पटिंग दिसते ही भाजी। मला तर प्रचंड आवडते फणसाची भाजी, पण तो चिरण हे फार कठीण आहे आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगातही एवढा चिरायला वेळ मिळणंही कठीण आहे। पण अदितीताईंनी हे खूप छान आपल्याला दाखवलं, आता मी नक्की करून बघेन ही इन्स्टंट रेसिपी आणि तुम्ही जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। अदितीताई तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही रेसिपी दाखवली, त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे। धन्यवाद। आता जशी ही आम्हाला फणसाची भाजी दाखवली, अजून कोणकोणते कोकण प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध आहे? मग असे विचारलं त्याप्रमाणे फणस भाजीच्या व्यतिरिक्त काय काय आपले प्रोडक्ट आहेत। बेसिकली आपले प्रोडक्ट जे आहेत ते अमर ब्रँडनी आपण सगळे काढलेले आहेत आणि आता हा जो इथे आहे हा मँगो स्लाइस आहे, म्हणजे आपण जेव्हा व्हॅनिला आईस्क्रीम, बेसिकली हा प्रोडक्ट आपला आहे तो टॉपिंग साठी वापरला जातो। तर आता तुम्ही फ्रूट सॅलड केला आहे तर वर्षभर आपण फ्रूट सॅलड करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला आंबा हा घालता येत नाही, मग हा जो आपला स्लाइसचा डबा आहे तो विशिष्ट आपण तेवढ्यासाठी डेझर्ट साठी किंवा व्हॅनिला आईस्क्रीम जर तुम्हाला द्यायचं तर त्याच्यामध्ये फोडीयुक्त आम्रखंड जर तुम्हाला बनवायचं तर त्याच्यामध्ये तुम्ही हा युज करू शकता। त्याच्यानंतर हा जो आपला आहे तो नॅचरल आहे, याच्यात आपण साखर अजिबात घातलेली नाहीये। हा बेसिकली कसा आहे की ज्यांना डायबिटीस आहे पण ज्यांना आमरस आवडतो खायची इच्छा असते त्यांच्यासाठी हा, किंवा हल्ली डायट कॉन्शियस खूप लोक आहेत पण आमरस खायचं आहे तर ह्याच्यात अजिबात आपल्याकडे शुगर नाहीये। आंब्याची जितपत स्वीटनेस आहे तो ओरिजिनल तेवढाच येतो, हा नॅचरलचा आहे। त्याच्यानंतर हा रेड लेबल आहे, हा तुम्ही बेसिकली मिल्कशेक साठी वगैरे युज करू शकता। त्याच्यानंतर हा जो आपला आहे हा येलो लेबल आपण याला म्हणतो, गुठळीचा आमरस म्हणजे मँगो टिटबिट्स नावानी आपला हा मार्केटमध्ये आलेला आहे। हा बेसिकली आहे तो तुम्ही डिरेक्टली तुमच्याकडे काही लग्न कार्य वगैरे असेल तर त्याच्यासाठी हा साखर आहे, याच्यात साखर आहे, या रेड पल्प मध्ये साखर आहे, याच्यामध्ये साखर आहे, हा तुम्ही डिरेक्टली याच्यासाठी वापरू शकता। म्हणजे तुमच्याकडे जर काही कार्यक्रम आहे किंवा पक्वान्न म्हणून तुम्हाला सजेस्ट करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हा येल्लो पल देऊ शकता। हे सगळे हापूसचाच आहे का? हा आता हा जो हा हे सगळे हापूसचेच आहेत आपले। आता आपला या वर्षी आपण स्पेशली अजून एक काढलेला आहे, हा आपलाच प्रोडक्ट आहे, प्राईड नावानी आपण तो काढलाय। हा स्पेसिफिकली मँगो ज्यूस साठी आपण इंट्रोड्यूस केलाय, कारण शक्यतो एक डोक्यात होतं की आपल्याला काहीतरी एक नवीन प्रोडक्ट यावर्षी इंट्रोड्यूस करायचा होता, पण मँगो ज्यूस हा सगळ्यांना अतिशय म्हणजे आम्ही आता इथे आमचं रत्नागिरीमध्ये फॅक्टरी आउटलेट आम्ही चालू केलंय तर तिथे स्पेशली आम्ही मँगो ज्यूस साठी म्हणून हा आणि ती चव अतिशय सगळ्यांना आवडलेली आहे, त्यामुळे हा जो आहे तो मी सगळ्यांना स्पेशली मँगो ज्यूस साठी रेकमेंड करीन। त्याच्यानंतर आता आपण दाखवला तसे ही फणस भाजी आहे, त्याच्यानंतर ही आंबा वडी आहे, ही आंबावडी आपण फ्रेश आमरसापासून तयार केलेली ही आंबावडी आहे। त्याच्यानंतर आपण म्हणला ते अगळ आहे, कोकम अगळ, कोकम अगळ आपण स्पेशली स्वयंपाकामध्ये युज करतो, तुम्ही सलकडीला वापरू शकता किंवा जी लोक नॉनव्हेज खातात त्यांना पण ते युज होईल। कैरी पन्ह आपलं यात सगळ्यात शुगर ऍडेड आहे, म्हणजे कैरी पन्हामध्ये ऑलरेडी शुगर आहे, हे आपलं आहे ते अमृत कोकम आहे, कोकमचं सरबत। आता हळूहळू ऑक्टोबर ही चालू झालीये त्याच्यामुळे अमृत कोकम आणि कैरी पन्ह या प्रोडक्ट्सना आपल्याला प्रचंड मागणी असते। त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवलं तसं मँगो ज्यूस, ते आता सगळं हळूहळू त्याचा सीझन चालू झालाय। त्याच्यानंतर आपलं आहे म्हणजे आपण हे लहान पॅकिंग मध्ये सुद्धा डबे काढलेले आहेत, गिफ्ट द्यायला छान आहे, किंवा लोक बेसिकली कसं करतात सॅम्पल पीस जर कोणाला टेस्ट लावा असेल तर आधी हे लहान घेऊन बघतात, मोठ्यांकडे हळूहळू ते येतात। त्याच्यानंतर बेसिकली आता आपल्या इथे कोकणामध्ये पालख्या किंवा आपण देवाच्या इथे जवळ काय नैवेद्याला ठेवायचं तर हा बेसिकली लहान जे आपले क्वांटिटीचे डबे आहेत त्याच्यासाठी जास्त युज केले जातात। त्याच्यानंतर हे सगळे मोठे पॅकिंग मध्ये पण आपल्या येतात, 3.25 किलोच्या पॅकिंग मध्ये आपण घेऊ शकतो। आता इथे जी आहे ती आपली आहे ती सांगी मिरची आहे, ही सांगी मिरची आपण फॅक्टरीत आपल्या तयार करतो, आपण आता दही भात वगैरे केला किंवा मुगाच्याची खिचडी त्याच्यावर ही तळून अतिशय सुंदर लागते मिरची, किंवा एरवीच्या जेवणात सुद्धा तुम्ही तळून ठेवलं पापडाबरोबर तर ती पण एक चव छान येते जेवणाला। ही एक सांगी मिरची आहे, त्याच्यानंतर ती आपली अमसुलं आहेत,
ती आपण स्पेशली आपल्या घरगुती पद्धतीने जशी अमसुलं बनवतो त्या पद्धतीने ती अमसुलं पॅक केलेली आहेत. तर ह्या हे साधारण आपले सगळे प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर एक आपला अजून एक प्रोडक्ट आहे म्हणजे कैरी छुंदा. ओके कैरी छुंदा सुद्धा तुम्ही एरवीच्या जेवणामध्ये वापरू शकता. आपल्यात ही एवढी प्रोडक्ट रेंज आहे. येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपण प्रोडक्ट रेंज वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण आता बघूयात, म्हणजे जसं काय माहिती आहे, प्रोडक्ट्स बनवणं खूप सोपं आहे पण आपण जर त्याचं मार्केटिंग म्हटलं तर ते अत्यंत अवघड आहे. आता या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये आम्ही खूप छान सेट झालो पण आता आमचा हाच प्रयत्न राहील की येत्या वर्षांमध्ये बाकीच्या आमच्या कस्टमर्सना किंवा गिरायकांना आम्ही जर काही वेगळं आणि छान देऊ शकलो तर आम्ही नक्कीच देणार आहोत. तसाच एक मोरंबा आपला आहे प्रोडक्ट, आंबा पोळी फणस पोळी पण आहे. पण आता काय झालंय, या हवेमुळे कसं होतं, आंबा पोळी फणस पोळी आपण फ्रेश बनवतो, त्यामुळे आताही ते पावसाळी हवा असल्यामुळे मी तुम्हाला तेथे दाखवू शकलो नाही, कारण ती वाळायला जरा वेळ लागतो, त्याला ते कडक ऊन लागतं, ते सध्या आपल्या इथे अवेलेबल नाहीये. पण आंबा पोळी फणस पोळी किंवा फणसाचे गरे आहेत आपले, फणस गरे आपल्याकडे वर्षभर फणस गरे कधीही कुणालाही अवेलेबल होऊ शकतात. तर मंडळीने तुम्ही आत्ताच बघितलं असेल, ही ऍक्च्युली बघायला गेलं तर सगळी सीझनल प्रॉडक्ट्स आहेत पण केवळ अदितीताईंमुळे किंवा देसाई बंधू आंबेवाले यांच्यामुळे आपण या सगळ्या प्रॉडक्ट्सचा पूर्ण वर्षभर आस्वाद घेऊ शकतो. तर तुम्ही नक्की ही प्रॉडक्ट्स वापरून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. अदितीताई, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला या सगळ्याबद्दल माहिती दिलीत, याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. थँक्यू. आणि मी आपल्या सगळ्या आत्ता जे जे मला बघतायत, आपल्याला सगळ्यांना जे बघतायत जे ऐकतायत त्यांना मी सगळ्यांना कोकणात मुद्दामून या असं मी निमंत्रण देते. नक्की आलात की आमच्या देसाई बंधू आंबेवाले फॅक्टरी आउटलेटला अवश्य भेट द्या, तिथे तुम्हाला ह्या सगळ्या प्रोडक्ट्सची रेंज अगदी छान आणि व्यवस्थित बघता येईल. इव्हन तुम्हाला बाहेरगावी मागवायचे असतील प्रोडक्ट्स तरी अदितीताईंनी संपर्क करा, तर लगेच तुम्हाला हे प्रोडक्ट्स तुमच्या घरपोच देतील. आम्ही हे कुरिअर पण करतो, आपले हे प्रोडक्ट्स एक्सपोर्ट पण होतात. तुम्हाला काही डिटेल हवं असेल तर मी त्या संबंधात नक्की माहिती देईन. हे भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत सगळे प्रोडक्ट्स, तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या. धन्यवाद. धन्यवाद.